20 एक कांडे आत्ता येते याला 7 महिन्यापर्यंत, आणि आत्ता कारखान्याला जाईपर्यंत याला आणखीन एक 7-8 कांडे वाढण्याची शक्यता आहे. आत्ता ऊसाची वजन हे 1 ते 1.5 किलोपर्यंत आहे, आणि कारखान्याला जाईपर्यंत हा ऊस कमीत कमी 2 ते 2.5 किलोचा होण्याची शक्यता आहे. आपण 1 एकरमध्ये 5,000 हुंडी लावलेली आहे, आणि सरासरी एका हुंडीला 10 ते 15 फुटवे झालेले, आणि एक ऊसाचं वजन 2 ते 2.5 किलो जरी आपण धरले तरी आपलं उत्पन्न तसं 100 टनापर्यंत जाते, पण 80 टन जरी आपल्याला निघाले याच्यामध्ये तरी आपण समाधानी, कारण पहिलं पारंपरिक करताना आपल्याला 60 ते 65 टनचं उत्पन्न मिळत होतं. पूर्वी पारंपरिक पद्धतीने आपण ज्यावेळेस ऊसाची लागवड करायचे तेव्हा आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये भ्रम असायचा का खत भरपूर घातल्यानंतर पीक चांगलं येतं, परंतु जमिनीची मात्रा पाहून खताचं नियोजन करावं लागतं, आणि पाटील टेक्नॉलॉजीच्या यांनी त्याच पद्धतीने त्यांची खतं वापरल्यामुळे खतसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात घालावं लागलं, आणि त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळे त्या खताचा उपयोग पिकाला चांगल्या पद्धतीने झाला, आणि पीकसुद्धा चांगलं जोमात येते. त्यामुळे पिकावरती जी रोगराई, जे आपले रासायनिक खतामुळे जे आपल्या शेतीचे नुकसान होते क्षार वाढतात, तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्या शेतीचा पोतसुद्धा सुधारतो, आणि शेतीसुद्धा आपली चांगली राहते. यापूर्वीसुद्धा आपण रासायनिक खतं टाकून आपण ऊसाचे उत्पन्न घेतलेलेच आहे, परंतु आपल्या म्हणण्यानुसार किंवा आपल्याला जेवढं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला ते मिळालं नाही, आणि एक विषय असा होतो की त्याचा जर योग्य उपयोग झाला नाही, जी गरज आहे ते जर तुमच्या कोणत्या पिकाला जे जर मिळालं नाही, तर ते खत जर टाकून किंवा काय होऊन त्याला काही उपयोग होत नाही. जर उदाहरणार्थ आपल्या जमिनी जर नत्र पूर्वी भरपूर असले आणि आपण युरिया टाकीत बसलो, किंवा पोटॅश भरपूर असलं आपण 1846 टाकीत राहिलो, तर त्याला तो उपयोग होत नाही. त्यामुळे पाटील टेक्नॉलॉजीचे जरी 7,000 रुपयेचे ते आपल्याला खतं ते देतात, परंतु त्याच्याच या टेक्नॉलॉजीमुळे आपला 20 ते 25 टन ऊसाची वाढ होती. आज आपले 50,000 रुपये जर त्यांच्यामुळे जर वाढत असेल, तर त्यांची 7,000 रुपयाची खतं घेण्यास का आपल्याला काही हरकत नाही, आणि त्यात घेऊन आपल्याला आपण बाजारातून जी खतं आणतो त्याची ती आपल्याला कोण गॅरंटी देत नाही. तुम्ही एवढं टाका तुम्हाला एवढं उत्पन्न वाढेल, पण जर त्याच्यात चांगलं त्यांच्या पद्धतीने जे त्यांचे साहेब लोक नेहमी विजिटला येत असतात त्यांच्या मार्गदर्शनाने जर आपण काम केले, तर आपल्याला त्यात कमीत कमी 20 ते 25 टनचा आपल्याला फायदा होतोच. पिकाचं ऊसाची किंवा पिकाचे त्यांनी बरेचसे प्रयोग इथे केलेले आहेत, त्यात आपल्या पारंपरिक याच्यापेक्षा जास्त उत्पन्न त्यांनी प्रत्येक याच्यातून त्यांचं मिळत आहे. जे तंत्रज्ञान आहे हे कोणत्या एका पिकासाठी का ऊसासाठी किंवा असं कोणत्या एका पिकासाठी नसून ते सर्व पिकांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. तुमची माती चिकट असू द्या, मुरमड असू द्यात, ज्या पद्धतीची तुमची कोणती जरी माती असली तरी पाटील टेक्नॉलॉजी त्या पद्धतीने काम करीत असते. तसंच तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी पाटील बायोटेकच्या माध्यमातून थोडी कवयना 1/2 एकर 1 एकर या पद्धतीने तुम्ही पिके घ्या, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारणार आहे, जमिनीमध्ये उत्पन्न वाढणार आहे, शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. माझ्या 4 एकर शेती आहे, त्यामधून साधारणपणे मला गुंठ्याला 1 टनपर्यंत उत्पादन होत होतं, परंतु आता जर ह्या वर्षी मला समजलं की पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं त्यामध्ये वाढ होऊ शकते, तर मग ते वापरून पाहावं ह्या दृष्टीनं मी ह्या वर्षी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान 1 एकराचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे, आणि ते वापरल्यानंतर मला असं दिसून आलं की त्यामध्ये फुटवा वाढलेला आहे, त्याची पेऱ्याची जाडी वाढलेली आहे, लांबी वाढलेली आहे. असा ऊस ह्या वर्षी आला असा ऊस माझा गेल्या 4-5 वर्षात आलेला नव्हता. छान पद्धतीनं ऊस आलेला आहे, आणि साधारणपणे 1 टनानं माझं उत्पादन येत होतं एकरी 40 टनापर्यंत, तर आता माझ्या अंदाजानं ते साधारण 100 टनापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मी शिक्षक असल्यामुळे मला त्यातून वेळ मिळत नव्हता, त्यामुळं उत्पादनातही घट होत होती, पण हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यापासून माने